यांची उमेदवारी जाहीर केली. आता ती काळ्या दगडावर जे उमेदवार आहेत आणि राहतील, ज्या कोणाला विरोधात भूमिका घ्यायची असेल त्यांनी आताच घ्या. आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय. आम्ही जिंकून जातो. सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर जे ते कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात बसवायचं राहणार नाही. आम्ही बऱ्याला बऱ्या आम्हाला सत्तेचा या दुकानदारीचा मोह नाही. आम्ही लढणारे लोक, आम्ही लढून जिंकणारे लोक, आम्ही सेटिंग करून जिंकणारे लोक नाही. आम्ही मैदानात लढणारे लोक, आम्ही कारस्थाना करून जिंकणारे लोक नाही. आणि आम्ही जिंकू आणि चंद्रहार मोठ्या फरकाने जिंकेल. पण त्याचं जे हे गाव आहे खानापूर, तिथून त्याला सगळ्यात मोठे मताधिक्य मिळालं पाहिजे हे सांगण्यासाठी मी आलोय. भारतीय जनता पक्षाचं कारस्थान जाती जातीत भांडण लावायचं आणि हा महाराष्ट्र दुबळा करायचा. अशा वेळेला उद्धव ठाकरे हा एकमेव नेता आणि शिवसेना ठामपणे उभे आहे लढण्यासाठी. आणि म्हणून त्याने आमचा पक्ष फोडला. जोपर्यंत शिवसेना या महाराष्ट्रामध्ये ठाकरे आहेत मजबूतीनं, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून आपल्याला गिळता येणार नाही, तोडता येणार नाही. ही त्या दोन गुजराती व्यापाऱ्यांची भीती होती. हा महाराष्ट्र मुठता येणार नाही तोपर्यंत तिथे शिवसेना. म्हणून त्याने आधी शिवसेना पक्ष तरी आम्ही आज उभे आहोत, तरी आम्ही आज उभ्या आणि आमच्या पायावर उभ्या, तुमच्या पुढ्यावर उभे नाही. हे सांगलीकरांना पटणार आपको क्या लागत? चंद्रहार जिंकेल का? चंद्रहार जिंकेल ना 110 टक्के. मी जिथे जाईन तिथे मला हेच आश्वासन आणि हेच वचन. तुम्ही 10-5 कारखानदार या देशात जिल्ह्याचं राजकारण नाही ठरवू शकत. 5-10 पैसेवाले आले बसले आणि त्यांनी ठरवलं दिल्लीत कोण जाणार, विधानसभेत कोण जाणार, मार्केट कमिटीवरती कोण जाणार, ह्याच्यावर कोण जाणार नाही. ही लोकशाही नाही. शिवसेनेला विरोध यासाठी होतोय, एकदा ही सामान्य माणसांची खोल इथे घुसली तर आपली दुकानं बंद झाली, बंद झाली. या भीतीपोटी शिवसेनेला विरोध. पण हा विरोध मोडून आम्ही पुढे जाऊ आणि सांगलीमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल अशी आम्ही राहणार. असेल तर नरेंद्र मोदींनी प्रचाराला या. मी कोणाचा प्रचार करणार? मी कोणीतरी म्हटलं की आज मी अपक्ष अर्ज करणार. इकडले काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सांगितलंय की मी 12 तारखेला अपक्ष म्हणून अर्ज मी त्यांच्या प्रचाराला येणार आहे. पण जोपर्यंत तो उमेदवार रिंगणात राहत नाही तोपर्यंत त्यांच्या खासदाराला काय. पण किती बंडखोरी करायची? या जनतेनं त्याचा बंडखोरी केली. ही निवडणूक जनतेच्या हातात जाणार. तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी, तुम्ही डबल इंजिनवाले असाल आणि डबल महाराष्ट्र केसरीवाले असाल. डबल इंजिन आमच्या डबल महाराष्ट्र केसरी वाणी. आणि म्हणून या विद्याच्या जनतेला मी सांगेन, हे चंद्रहारचं होम पीच जसं आम्ही म्हणतो सचिन तेंडुलकरचं होम पीच फुटलं मुंबई वानखेडे तिकडे त्यांनी सेंचुरी मारलीच पाहिजे. सुनील गावस्करने मुंबई सेंचुरी मारलीच पाहिजे. एक नंबरचे कोंडाडे लोक आहे भारतीय जनता पक्षाचे. आणि नरेंद्र मोदी हे त्या सगळ्या कोंडाड्या लोकांचे सरदार आहे. माणसानं
किती खोटं बोला. एक माणूस स्वतः 10 वर्ष खोटं बोलतो. चंद्रहार तुम्हाला डबल महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार मिळाला. जर जगामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली कोण जास्त फेकतो आहे, कोण जास्त फेकतो आहे, तर या फेकाफेकीच्या खेळाला ऑलिम्पिक मध्ये आपल्याला समाविष्ट करून घेता येईल का, यासाठी तुम्ही पार्लमेंटला गेल्यावरती प्रस्ताव मांडला पाहिजे. आणि जर तसा प्रस्ताव मंजूर झाला तर आपल्या देशाच्या माजी पंतप्रधानाला, माजी तेव्हा ते माजी होते, एखादं सुवर्ण पदक आपल्याला देतात. तर या फेकाफेकीच्या खेळाचा सुद्धा आपण बहुमान केला पाहिजे. 10 वर्ष एक माणूस इतक्या जलद गतीने खोटं बोलतो, इतका फास्ट कोणाला शक्य. आता ते वरचे खोटे बोलतात, तू सांगलीचा खोटं बोला. आता सांगलीतल्या भाजपवाले खोटं बोलायला लागले म्हणून भाजपला अप्रत्यक्ष मदत करणारे इकडले आमचे मित्र पक्षाचे लोक खोटं बोलायला लागले. असं हे व्हायरस आणि व्हायरल होतात. सांगलीची जागा गेल्या 10 वर्षापासून काँग्रेसकडे नाही. तिथे पत्रकार मंडळी बसलेली आहे, ते मान हलवत आहे. बरोबर बोलतोय ना मी. 2014 इथे काँग्रेसचा दारू पराभव झालाय. ते सुद्धा आमचे माननीय वसंतराव दादा पाटलांचेच नातू होते आणि आम्हाला तेव्हा अत्यंत वाईट वाटत. या सांगलीमध्ये दादांच्या वारंटदाराचा दादाचा नातवाचा पराभव होतो कसा, तेव्हा जरी ते भाजपचा निवडून असला तरी दादांच्या नातवाचा पराभव झालेला आम्हाला आम्ही अस्वस्थ. 2019 साली इथे काँग्रेस निवडणूकच लढलेला नाही. लढलाय का? जर तुम्हाला आपल्या काँग्रेस पक्षाची इकडल्या केडरची एवढी चिंता होती तर तुम्ही 2019 साली आजच्या प्रमाणे स्वाभिमानाची लढाई लढायला पाहिजे. तुम्ही ते लढला नाही आणि आपला उमेदवार दुसऱ्या पक्षामध्ये तिथे पराभूत झाले. जर 10 वर्ष आपला इथे संबंध नाही तर आमची अशी भूमिका आहे, महाराष्ट्रात शिवसेनेचं वारंवार आहे, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व असं घराळून निघालेलं आहे संघर्ष स्वाभिमान. सांगलीमध्ये शिवसेनेने कधी लोकसभा लढली नाही, जरी खरं असलं तरी जनतेला कधीतरी इथे शिवसेनेला मतदान करावं असं वाटतंय मोठ्या संख्येनं. मग ही संधी या वेळेला आम्हाला मिळू द्या. तुम्ही 10 वर्ष मागे राहिला, या वेळेला आम्ही लढू. ही एक स्पष्ट भूमिका आम्ही सांगलीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आमच्या पाठीशी उभे राहा. महाराष्ट्र आज या महाराष्ट्रात मुस्लिम बांधव जर सगळ्यात कोणाच्या मागे उभे असतील तर उद्धव ठाकरे यांच्या मागे असतील. या महाराष्ट्रामधले मुस्लिम बांधव सर्व जाती धर्माचे लोक हे उद्धव ठाकरे यांना आपला नेता मानतात, आपला कुटुंब प्रमुख. तुम्ही सांगू शकता तुमचा कोणता नेता आहे की ज्याला तुम्ही कुटुंब प्रमुख इकडले सांगलीकर मानला जाता? नाही. पण हटवादीपणा करायचा, काहीतरी काळ्या करायच्या. मला गंमत वाटते विशाल पाटील त्याला संधी मिळायलाच पाहिजे आणि भविष्यात त्याला संधी मिळेल ती आम्ही मिळवून देऊ असं आम्ही वारंवार सांगतो. त्यांचं फार गमतीशीर भाषण मला अशा आहे की माझ्या विश्वजित कदम हे पायलट आहे आणि मी त्यांच्या विमानात बसलो, ते विमान माझ्या कुठे उतरवतील तिथे मी उतरायला तयार. आपण काँग्रेस पक्षाचे वसुंधरा पाटलांचे वारदार, तुमचं विमान भरकटलेलं चालेल का? आपण काय बोलतो खरं म्हणजे 2019 साली आपलं विमान स्वाभिमानच्या धावपट्टीवरती लँड झालं, ते टेकऑफ झालं नाही, ते तुमची भरकटलेलं तुमची. तुम्ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली नाही ती तुम्ही खायलाच पाहिजे होती किंवा घरी बसायला पाहिजे. 5 वर्ष आपण कुठे होता हा प्रश्न विचारला लोकांनी, तुमच्याकडे काय होत?
आणि तिथे अचानक जेव्हा आम्ही जमिनीची मशागत करतोय महाराष्ट्रामध्ये, आम्ही पाणी घालतोय शेतात, आम्ही संघर्ष करतोय, या महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, अस्मिता, मराठी माणूस, महाराष्ट्राचं अखंड, यासाठी आम्ही संघर्ष करतो किंवा जनता आमच्या पाठीशी याची आम्हाला प्रथमच या खानापूर तालुक्याला लोकसभेची उमेदवारी ती सुद्धा शिवसेनेसारख्या पक्षात महाविकास आघाडीकडून आणि त्यांच्या उमेदवारीमुळे सांगली पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेत आहे. सांगलीमध्ये अनेक मोठे नेते होऊन गेले, अनेक क्रांतिकारक झाले, वसंतदादा पाटणार सारखे राजकारणातले सहकार क्षेत्रातले मोठे नेते झाले, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले अनेक पक्षात. त्यानंतर सांगली ही कुणाची तरी राजकीय मक्तेदारी आम्ही वाळव्यात आम्ही वेगळे, मग सांगलीच्या पलीकडे काय करून कडेगावला वेगळे, अजून कोणी काय वेगळं, म्हणजे आम्ही आमचं सांभाळ एक प्रकारे जुळवून घेऊ. पक्ष वगैरे विचार वगैरे सगळं नंतर आधी आमची दुकानं टिकली पाहिजे, आमचे धंदे, आमची घराणी हे सगळं टिकलं तर लोकशाही टिकली. लोकशाहीची व्याख्या त्यांची असे का आम्ही टिकलो सगळे आमची घराणी टिकली, आमच्या भ्रष्टाचाराला संरक्षण मिळालं, आमच्या संस्था टिकल्या तर लोकशाही. त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये या जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाला राजकारण करण्याची संधी मिळाली. एखाद्या सामान्य माणसाला, शेतकऱ्याच्या मुलाला सांगलीचं नाव देशात उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूला, एखाद्या उच्च शिक्षित तरुणाला, एखाद्या पक्षानं किंवा एखाद्या इकडल्या नेत्याने कधी पुढे केलंय का? आपल्यातला सामान्य माणूस हाच आपला नेता, हाच आपला लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार. आणि म्हणून चंद्रहार पाटील यांना जेव्हा लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे साहेबांनी सांगलीतून मिरजेतून जाहीर केली तेव्हा अनेकांच्या पायाच्या संक्रांत्या सांगतात. अरे हे कसं काय होऊ शकतं सांगली, हे कसं काय होऊ शकतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये, की सामान्यातला सामान्य माणूस ज्याच्या मागे साखर कारखाना नाही, सूतगिरण्या नाही, शैक्षणिक संस्थांचं जाळं नाही, पैसे नाही, अशा माणसाला शिवसेनेनं लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे कोणाची तरी मक्तेदारी संपुष्टात यायची भीती निर्माण झाली आणि त्या भीतीतून विशिष्ट लोक हे चंद्रहार पाटील यांच्या विरुद्ध भूमिका घेताना मागत असतात. त्यांनी त्यांची भूमिका घ्यायला पाहिजे, लोकांसमोर ते उघडे पडले पाहिजे. मला खात्री आहे सांगलीतली 99% जनता जी आहे त्यांना शिवसेनेच्या या भूमिकेचा निर्णय, भूमिका पटलेली आहे. सामान्य माणसाला शिवसेनेनं उमेदवारी दिली आणि त्याला पुढे आणलाय, ते 2% जे आहेत त्यांनी विरोध करायलाच पाहिजे आपल्याला. कारण जरी लढाई उद्या होणार असेल तरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आणि शिवसेनेचे तेच वैशिष्ट्य. सांगलीमध्ये
सांगलीची मान प्रतिष्ठा वाढवली, इतर नेत्यांनी प्रतिष्ठा वाढवली, ती बँकेची कर्ज बुडून शेतकऱ्यांची कर्ज शेतकऱ्यांची बिलं थकवून हे त्यांचं क्वालिफिकेशन आहे. सामान्य जनतेची कामं न करणं, त्यांना भेट न भेटणं वर्षानुवर्ष, निवडणुका आल्या की त्यांचा सूर्य उगवतो. काही देश असे आहेत जगामध्ये इथे 5-5 6-6 महिने सूर्य उगवत नाही जातं, आणि मग तो सूर्य उगवलेला पाहण्यासाठी चालू सरकार